भारत सरकारचे पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री माननीय कपिल पाटील जी आणि उपस्थित निरंजन डावखरे जी, नरेंद्र पवार जी, संदीप लेले जी, भात्रे जी, देवेश, कपिल पाटील यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि त्यांच्या मोठ्या परिवारातील सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मातोश्री मणिबाई मोरेश्वर पाटील यांच्या स्मृतीत आपल्या दिवे अंजूर गावामध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे गार्डन या ठिकाणी लोकार्पित झालं आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं देवेशचं आणि कपिलजींचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो की इतकं सुंदर हे गार्डन आपण या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं लोकार्पण देखील आज करण्याची संधी मला दिली. खरं तर आज पूर्णपण पाहू शकलो नाही, कारण आपल्याला पोचायला बराच उशीर झाला आणि त्यामुळे लोकांना जास्त वेळ ताटकळत ठेवायचं होतं. पण जे काही पाहायला मिळतं ते अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे, या ठिकाणी वॉकिंगचा ट्रॅक आहे, या ठिकाणी मुलांच्या खेळाची व्यवस्था आहे, या ठिकाणी गार्डन आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, या ठिकाणी व्यायाम करायची व्यवस्था आहे, या ठिकाणी छोटं सभागृह आहे, या ठिकाणी योगा करता जागा आहे. जे सामान्य माणसाचं आयुष्य वाढवण्याकरता, त्याला क्वालिटी ऑफ लाईफ देण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या गावाचं एक प्रकारे मला असं वाटतं की महत्त्व या गार्डनमुळे निश्चितपणे वाढलेलं आहे. कारण असं गार्डन हे मला असं वाटतं डावखरे साहेब, तुमच्या ठाण्यातही एवढं सुंदर गार्डन नाही आहे जे आज या दिवे अंजूर गावामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून मी कपिलजी, हे तुमचं विजन आहे आणि आता नंतरची पिढी ते विजन अतिशय उत्तमपणे या ठिकाणी अंमलात आणते आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे विजन काही केवळ ठाणे जिल्ह्यापुरतं नाही, तर आज संपूर्ण देशाची एक महत्त्वाची जबाबदारी पंचायत राजची ही कपिलजींवर आलेली आहे. आणि आपल्या ठाणे जिल्ह्याला हा एक फार मोठा बहुमान कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून पहिल्यांदाच मिळालेला आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे त्यांचं विजन आहे ते विजन आपल्याला देशातल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ट्रान्सलेट होताना दिसेल आणि आपला जो संपूर्ण देशाचा ग्रामीण भाग आहे याचं जी काही उन्नती आहे ते करण्याचं जे स्वप्न माननीय मोदीजींनी बघितलेलं आहे ते स्वप्न निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. आणि म्हणून मी फार फार मनापासून अभिनंदन करतो आणि एकदा पुन्हा या ठिकाणी येऊन सविस्तर गार्डन आपण बघू, त्याकरता पुन्हा एकदा आम्हाला इथे घेऊन या अशी वॉकिंग करू अशी विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.